मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झाले. निमोनियाच्या संसर्गामुळे उपचार घेताना त्यांची प्राणज्योत मालवलीये. तर बाबर यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यातील एक पाणीदार नेता हरपल्याची आता भावना व्यक्त केली जाते. कारण इथून जवळपास 6 राजकीय नेत्यांचं पदावर असताना निधन झाले. तर नेमके कोण आहेत हे 6 राजकीय नेते पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. 1996 साली पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार असताना संपतराव देशमुख यांचं निधन झालं होतं. टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार अशी त्यांची ओळख होती. तर त्यांच्यानंतर 2005 साली सांगलीच्या पाटील घराण्यातील दिग्गज नेते प्रकाशबापू पाटील यांचंही निधन झालं. त्यावेळी ते सांगली लोकसभेचे खासदार होते. 1984, 1989, 1999 आणि 2004 असे सलग 5 वेळा ते सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर महाराष्ट्राचे आजवरचे स्वच्छ चारित्र्याचे आणि भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेले असे प्रामाणिक नेते म्हणून ज्यांची ओळख होती अशा RR पाटील यांची प्राणज्योत मालवली ती 2015 मध्ये. त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अशी विविध पदं भूषवली होती. 2015 साली तासगावचे आमदार असतानाच त्यांचं निधन झालं. तर पलूस कडेगावचे आमदार असताना 2018 साली पतंगराव कदम या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने अखेरचा श्वास घेतला होता आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव विश्वजीत कदम इथूनच निवडून आले होते. तर त्यांच्या जागी माजी आमदार संपतराव देशमुख यांचे पुत्र पृथ्वीराज देशमुख यांची वर्णी लागली होती. आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.